Variation in value of g. The next point from the topic gravitation. Variation in value of g. What is small g? G is nothing but the acceleration due to gravity. What is acceleration due to gravity? The force exerted by our earth is known as the gravitational force, and this gravitational force causes acceleration in a body. So that this type of the acceleration is known as acceleration due to gravity. Then what are the effect of the acceleration due to gravity? Due to the different factors. First, A, see here, change along the surface of the earth. What is given here? Will the value of small g be the same everywhere on the surface of the earth? The answer is no. The reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. आता या ठिकाणी काय सांगितलं की स्मॉल जी ची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवरती सगळ्या ठिकाणी सारखीच असते का? तर आन्सर नो आहे, कारण अवर अर्थ इज नॉट कम्प्लिटली स्पेरिकल इन शेप. आपली अर्थ कम्प्लिटली स्पेरिकल नाही, ती इक्वेटरला, ती पोल्सला फ्लॅट आहे आणि इक्वेटरच्या दिशेने बल्ज झालेली आहे. सो दॅट द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, वेगवेगळ्या पॉईंटचं डिस्टन्स आपल्या सर्फेस ऑफ द अर्थकडे आणि त्याच्या सेंटरपासनं हा वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस टू प्लेस डिफरंट होत राहतो. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ड्यू टू इट्स अ रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट इक्वेटर अँड इट फ्लॅटर ॲट पोल्स. इट्स अ रेडियस इज लार्जेस्ट ॲट इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. अर्थची जी रेडियस आहे ती इक्वेटरला स्मॉल आहे तर इक्वेटरला लार्ज आहे तर पोल्सला स्मॉलेस्ट आहे. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट पोल्स अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. इट इज लोवेस्ट, दॅट मीन्स 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द इक्वेटर. त्याच्यामुळे जे रेडियस आहे, रेडियस व्हेरिएबल आहे, पोलकडे फ्रॉम द सेंटर ऑफ मास, दॅट मीन्स सेंटर पॉईंट ऑफ द अर्थ, द रेडियस ऑफ द अर्थ इज स्मॉल. सो दॅट देअर इज अ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू ऑफ जी इज लार्ज. That means 9.832 meter per second square. While at equator, the distance is large, so that there is g, value of g is small. It is 9.78 meter per second square at the equator. Now second point B, change with the height. What is given here? C, as we go above the earth's surface, the value of r in equation 5 increases and the value of g decreases. However, the decrease is rather small for the heights, which are smaller in comparison to the Earth's radius. आता जी चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वॉट इज स्मॉल जी? स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता या ठिकाणी जी स्मॉल जी ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, तर ही स्मॉल जी ची व्हॅल्यू ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे रेडियस ऑफ द अर्थशी. सो दॅट द रेडियस ऑफ द अर्थ जितकी इन्क्रीज होत जाईल तेवढी स्मॉल जी ची व्हॅल्यू ही डिक्रीज होणार, बिकॉज इट इज इन्व बिकॉज दिस टू क्वांटिटीज आर इन इन्वर्स प्रपोर्शन. फॉर एक्झाम्पल, रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. इफ अन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 10 किलोमीटर अबोव द सर्फेस ऑफ द अर्थ, इट्स अ डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सर्फेस चेंजेस फ्रॉम 6400 किलोमीटर टू 6410 किलोमीटर, अँड द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ द जी ड्यू टू इट्स निग्लिजिबल. सी हिअर, द रेडियस ऑफ द अर्थ इज गिवन हिअर 6400 किलोमीटर, अँड एरोप्लेन इज फ्लाइंग व्हर्टिकली अपवर्ड, दॅट मीन्स ॲट अबाउट 10 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सर्फेस द अँड एरोप्लेन इज फ्लाइंग. सो दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी विच इज ॲक्टिंग ऑन द एरोप्लेन, ॲज एरोप्लेन हाईट ऑफ द एरोप्लेन फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इट बिकम 6410 किलोमीटर. सो दॅट दिस हाईट ऑफ अन एरोप्लेन फ्रॉम द अर्थ सर्फेस इट इज व्हेरी निग्लिजिबल, सो दॅट देअर इज नो एनी इफेक्ट ऑन द स्मॉल जी व्हॅल्यू. देन हिअर द सॅटेलाइट इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ अँड द सॅटेलाइट इज व्हेरी व्हेरी हाय फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. इफ द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर अँड द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग फार अवे फ्रॉम द अर्थ सर्फेस,
around a particular orbit, along a particular orbit, then there is the decrease in value of g, because the value of g is inversely proportional with the distance of any object from the earth surface. As the distance increases, the value of g decreases. So see here, next point. On other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. Some typical heights and value of the g at these heights are given in the following table. So that at the height increases from the center of the earth, then there will be decrease in the value of g. Table showing change of the g with the height above the earth surface. Here surface of the place, height in kilometer and value of g in meter per second square given here. Surface of the earth, value of that means height 0 kilometer, value of g is 9.8 meter per second square. Mount Everest 8.8 kilometer, value of g is 9.8 meter per second square. So see here table. Lastly, height of communication satellite 35,700 kilometer height. The value of g is very negligible, very low, 0.225 meter per second square. Now next point, change with the depth. The value of g also changes if we go inside the earth. The value of small r in equation 5 decreases. One would think that the value of small g should increases as per formula. However, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases, which means that the value of m be used in the equation 5 also decreases. As a combined result of the small r and capital M, the value of g decreases as we go deep inside the earth. आता change with the depth. आता value g ची जी आहे, जसे जसे आपण पृथ्वीच्या जवळ जाऊ, towards the center of the earth आपण जाणार, the value of g या ठिकाणी ही decrease होत जाते. As per formula, आपल्याला माहिती आहे की small g is equal to capital G, capital M upon r square असतो. म्हणजेच काय आहे की inversely proportional आहे. R ची value वाढते तर small g ची value ही कमी होत जाते. परंतु या ठिकाणी जे ऑब्जेक्ट हा इट इज मूविंग टुवर्ड्स द डेप्थ ऑफ द अर्थ, टुवर्ड्स सेंटर पॉइंटला तो जातो, या ठिकाणी स्मॉल कॅपिटल आर ची व्हॅल्यू ही कमी होत जाते. सो दॅट द ऑब्जेक्ट डू नॉट फील एनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय द अर्थ. सो दॅट ॲज द आर डिक्रीजेस, स्मॉल जी ऑल्सो डिक्रीजेस. See here, every planet and satellite, last paragraph, every planet and satellite has different mass and radius. Hence, according to the equation, the value of g on their surface are different. On the moon, it is about 1/6 of the value on the earth. As a result, using same amount of the force, we can jump 6 times higher on the moon as compared to the earth. आता प्रत्येक प्लॅनेट आणि सॅटेलाईटचा मास आणि त्याचबरोबर त्याचा रेडियस हा डिफरंट असतो अकॉर्डिंग टू द इक्वेशन. इक्वेशन काय सांगतो की स्मॉल जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस. त्याच्यामुळे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास, जसा मास हा हाय असेल तसं स्मॉल जीची व्हॅल्यू ही जास्त राहणार. आता मूनचा मास ॲज कम्पेअर टू द अर्थ, या ठिकाणी ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. जी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे मूनवरती, आपल्या अर्थपेक्षा 1/6 एवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे मूनवरती जेवढी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे त्याच्या 1/6 ओनली मूनवरती आहे. सो दॅट वी कॅन टेक जम्प 1/6 टाइम्स हायर दॅन दॅट ऑफ द अर्थ. अर्थवरती जेवढी जम्प आपण घेतो त्याच्या 6 टाइम्स वरती हाय आपण जम्प घेतल्यानंतर मूनवरती उडतो, असं इथे सांगायचं आहे. म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची जी इफेक्ट आहे मूनवरती कमी असतो. सो स्टुडंट, वी हॅव कम्प्लिटेड हेअर द व्हेरिएशन ऑफ द जी. वी हॅव कम्प्लिटेड हेअर द व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. इन आवर नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टडी अबाउट मास अँड वेट. So
share this video and subscribe the channel. Thank you.